बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी सोलापुरातून येते आहे. सोलापुरात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट उठलेले आहेत. आगीचं कारण अस्पष्ट आहे, पण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. फर्निचरचं दुकान असल्यानं स्वाभाविकपणे अगदी काही क्षणामध्ये आगीने रौद्ररूप धारण केलं, त्यामुळे आजूबाजूच्या दुकानांना सुद्धा त्याचा फटका बसला. ती सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी आले आणि या सगळ्यात लाखोंचं नुकसान झालेलं आहे. दुकान जळून खाक झालेलं आहे. शेजारची जी दुकानं आहेत ती वाचवण्यासाठीची मग त्यांची धडपड सुरू झाली. सोलापूरमधली ही दृश्य थोड्या वेळापूर्वीची आहेत. सोलापूरमध्ये जेव्हा एका फर्निचरच्या दुकानाला भीषण अशी आग लागली, ऑक्टोबर हीट ऑलरेडी आहे, आपल्याला माहिती आहे की सध्या प्रचंड उकाड्याच सुरू आहे, आणि या काळामध्ये तापलेल्या वातावरणामध्ये ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नसलं, तरी उन्हाच्या कडाक्याने ही आग अधिक भडकत गेली आणि त्यातल्या त्यात पुन्हा फर्निचरचं दुकान असल्यामुळे सुद्धा ही आग आटोक्यात आणणं जिकिरीचं झालं आहे. प्रीतम पंडित आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. प्रीतम, काय आत्ताची स्थिती आहे? आग आटोक्यात आली आहे का? नक्कीच, हा सोलापुरातील महत्वाचा रंगभवन परिसरातला भाग आहे. येथे दोन फर्निचरचे दुकानं आहेत. फर्निचरचे दुकान असल्यामुळे अज्ञात कारणावरनं सुमारे 3 सुमारास ही आग लागली. मात्र आगीचं कारण अद्यापही स्पष्ट आहे. मात्र बघता बघता आग ही मोठी झाली. मोठी झाल्यानंतर जे सोलापूर शहरातील जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणावर आगीतून जे काही धुरीचे लोट निघतात ते पाहायला मिळाले. मात्र त्या क्षणात सोलापूर महापालिकेच्या ज्या काही अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत चार, त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते करतात. मात्र आग एवढी मोठी असल्यामुळे आग लवकर आटोक्यात येईल का ना हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र सध्या तरी जे काही अग्निशामक दलाचे जवान आहेत ते आग विझवण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करत आहेत. फर्निचरचं दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही लाकूड आहे ते जळत असल्यामुळे ही आग मोठी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आगीत दोन दुकानं आहेत, त्या दोन्ही दुकानात ही आग आता तरी पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सर धन्यवाद. प्रीतम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.